सद्गुरु संचार ईश्वर महाराज की जय। ग्रहणामध्ये काय करावे आणि काय करू नये याविषयी आपण माहिती घेऊया। अनेक जणांचा ग्रहणामध्ये आणि त्याच्या वेधामध्ये काही गोष्टी ज्या करायच्या असतात या संबंधी संभ्रम निर्माण होतो आणि अनेक प्रकारच्या भीती या ग्रहणाबद्दलच्या आपल्या मनामध्ये आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा यामध्ये प्रयत्न करूयात। श्री वेदव्यासजी सांगत आहेत की सामान्य दिवसामध्ये जो आपण जप पूजा होम हवन वगैरे करतो त्यापेक्षा चंद्रग्रहणामध्ये केलेले हे कर्म 1,00,000 पटीने पुण्यप्रद असतात आणि तेच कर्म सूर्यग्रहणामध्ये 10,00,000 पटीने पुण्य प्राप्त करून देतात। म्हणून ग्रहणाचं महत्त्व किती आहे हे सांगण्यासाठी हा श्लोक त्यांनी रचलेला आहे। ग्रहणाच्या दिवशी अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त या वेळेचा उपयोग करावा। ऋषीमुनी संत आध्यात्मिक गुरु हे सर्वजण ग्रहणाची मुद्दामहून वाट पाहत असतात की या पर्वकाळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उन्नती कशी साधता येईल यासाठी हे लोक प्रयत्न करत असतात। त्यामुळे सर्वांनी या ग्रहण काळाचा उपयोग स्वतःच्या उन्नतीसाठी मोक्षासाठी जास्तीत जास्त कसा करता येईल हा विचार करून कोणतेही ग्रहण असो सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण त्या ग्रहण काळामध्ये आपलं इप्सित साध्य करून घेण्याचा प्रयत्न करावा। देवी भागवतानुसार ग्रहणाच्या दिवशी जमीन खोदू नये। ग्रहणाच्या दिवशी जर इतरांचे अन्न आपण भक्षण केले तर 12 वर्षामध्ये केलेले पुण्य नष्ट होतं असं स्कंद पुराण सांगते। म्हणून ग्रहणाच्या दिवशी परान्न घेऊ नये। ग्रहणाच्या दिवशी वेधाच्या अगोदर किंवा ग्रहणाच्या अगोदर जे पदार्थ आपल्याला संरक्षित करायचे आहेत किंवा ज्यांना भक्षण करायचे आहे असे सर्व पदार्थ दर्भ किंवा कुश आणि तुलसी चे पानं किंवा अनेक तुळशी यांनी झाकून ते पदार्थ संरक्षित करून ठेवावे म्हणजे पुन्हा त्याचा उपयोग करता येतो। शिजवलेलं अन्न याचा उपयोग करता येणार नाही। कोणत्याही ग्रहणामध्ये शिजवलेले अन्न वेधाच्या अगोदरच संपवून टाकावे किंवा देऊन टाकावे, पुन्हा त्याचं भक्षण करू नये। शास्त्रानुसार ग्रहण सुटल्यानंतर सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असेल त्या दिवशी पूर्ण चंद्र किंवा पूर्ण सूर्य पाहिल्याशिवाय जेवण करू नये। आता मंगळवारी होणारे जे ग्रहण आहे हे ग्रहण आपल्या इथे मोक्ष जरी 6:30 असला तरीही अस्त त्याचा दिसणार नाहीये। त्यामुळे आपल्याला मंगळवारी ग्रहण सुटल्यानंतर जेवता येणार नाही। दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी सूर्याचं दर्शन करून नंतर जेवण करता येईल हे सर्वांनी लक्षात ठेवावं। कोणत्याही ग्रहणासाठी हा नियम आहे। चंद्रग्रहण असेल किंवा सूर्यग्रहण असेल, जर चंद्र किंवा सूर्य दिसला नाही तर जेवण करता येत नाही। ग्रहण काळामध्ये स्पर्श झालेले सर्व वस्त्र कपडे हे पुन्हा धुतल्याशिवाय वापरू नयेत। अंगावर जे कपडे असतात त्यासहित ग्रहण संपल्यानंतर स्नान करण्यास शास्त्र सांगतं। ग्रहणाच्या दिवशी वृक्षांची पानं तोडणे, फुलं तोडणे, गवत तोडणे, लाकूड तोडणे किंवा बांबूंचे काड्या काढणे, केस कापणे, नख कापणे आणि ग्रहणामध्ये वस्त्र पिळणे, दात घासणे
मलमूत्र उत्सर्ग करणे, मैथुन करणे, खानपान करणे म्हणजे पाणी वगैरे पिणे, जेवण करणे, ह्या सर्व गोष्टी वर्ज्य सांगितलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. ग्रहणामध्ये म्हणजे ग्रहण सुरू झाल्यानंतर जर कोणी झोपलं तर रोगी होतो, लघुशंका केली तर दरिद्री होतो, मलत्याग केला तर किड्याच्या योनीमध्ये जन्म प्राप्त होतो, श्रीसंग केला तर मैथुन केलं तर सुवर डुक्कर यांचे जन्म प्राप्त होतात. ग्रहण काळात उटणे लावले तर कोड निर्माण होतो. ग्रहण काळामध्ये सुतक असलेल्यांना किंवा वृद्धी असलेल्यांना जप पूजा दान धर्म करण्याची मुभा असते. सूर्यग्रहणामध्ये ग्रहणाच्या 12 तास अगोदर वेद सुरू होत असतात आणि चंद्रग्रहणामध्ये चंद्रग्रहणाच्या 9 घंटे अगोदर वेद सुरू होतात. वेदामध्ये भोजन करू नये, पण वृद्ध, अशक्त, बालक, रोगी यांच्यासाठी 4.5 तास अगोदरपासून वेद सुरू होतात. इतरांसाठी सूर्यग्रहणासाठी 12 आणि चंद्रग्रहणासाठी 9 तास अगोदर वेद सुरू होतात, हे विशेष लक्षात ठेवावं. बालक जे आहेत त्यांच्यासाठी ग्रहणाचे वेदाचे कोणतेही नियम नाहीत. नवीन अर्भक असतील, 1 वर्षाचं बालक असेल, 2 वर्षाचं असतील, अशा बालकांसाठी कुठलेही नियम नाहीत. ग्रहण वेदामध्ये पूजा करता येते, दानधर्म करता येतं, श्राद्ध असेल तर श्राद्ध करता येतं, फक्त हे श्राद्ध अमानाने करावं. ब्राह्मण भोजन श्राद्धामध्ये करू नयेत, शिधा वगैरे दान देता येतं किंवा चटश्राद्ध करता येतं. वेद सुरू होण्याअगोदरच पाणी, दूध वगैरे असे जे पदार्थ आहेत जे आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, पण भक्षण करायचे आहेत, प्यायचे आहेत, ह्या पदार्थांवर तीळ, कुश म्हणजे दर्भ, तुळशीची पाने हे टाकून हे पदार्थ संरक्षित करावेत. ग्रहण सुरू होते वेळेस याला स्पर्श स्नान करावे. ग्रहणाच्या मध्यभागी होम हवन करणे, देवपूजा करणे, दानधर्म करणे अशा गोष्टी करता येतात, श्राद्ध करता येतं आणि ग्रहण संपल्यावर सचैल म्हणजे वस्त्रासहित स्नान करावं. स्त्रियांसाठी डोक्यावरून स्नान करू नये, त्यांनी माणेपासून खाली स्नान करावं. ग्रहणाचे स्नान करते वेळेला कोणतेही मंत्र म्हणू नयेत, अमंत्रक स्नान करावं. ग्रहणाच्या स्नानासाठी गरम पाण्यापेक्षा थंड पाणी श्रेष्ठ. थंड पाण्यामध्ये स्वतः पाणी घेतल्यापेक्षा इतरांनी स्नान घातलेलं श्रेष्ठ नाही, स्वतः पाणी काढून स्नान करणं हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. स्वतः काढून स्नान करण्यापेक्षाही जमिनीतील पाण्याने स्नान करणं चांगलं. उदाहरणार्थ सरोवर, तलाव यापेक्षा नदीचं पाणी आणखी श्रेष्ठ. नदीपेक्षा गंगा आणि गंगेपेक्षा समुद्र स्नान सर्व ग्रहणासाठी श्रेष्ठ सांगितलेले आहे. सूर्यग्रहणासाठी सर्व नद्यांपेक्षा नर्मदा नदीला विशेष महत्व आहे आणि सर्व ग्रहणामध्ये समुद्र स्नान हे श्रेष्ठ सांगितलेले आहे. ग्रहणामध्ये गुरुमंत्र,
इष्टमंत्र किंवा भगवन नाम जप करावा, यामुळे मंत्राला मलिनता येत नाही. जर ग्रहणामध्ये गुरुमंत्र जप केला नाही तर त्याला मलिनता येत असते. नवीन मंत्र घेण्यासाठी व गृहित मंत्राचे पुरस्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्य काल आहे. सर्वच ग्रहण हे मुख्य काल आहेत, पण चंद्रग्रहणापेक्षा सूर्यग्रहण हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्रांचे पुरस्चरण ग्रहण पर्व कालामध्ये केल्याने मंत्रसिद्धीसुद्धा होते. तांत्रिक मांत्रिक गोष्टी करण्यापेक्षा ग्रहण कालामध्ये दैवी गोष्टी कराव्यात. देव साध्य करण्यासाठीच्या ज्या पुराणोक्त अशा गोष्टी आहेत या गोष्टी कराव्यात. त्यामुळे ऐहिक आणि पारलौकिक दोन्हीही सुख प्राप्त होत असतात. गर्भवती स्त्रियांसाठी ग्रहणाचं विशेष असं सांगितलेलं आहे, परंतु घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. ग्रहणामध्ये फक्त विशेष काळजी घ्यायला सांगितलेली आहे. गर्भवती स्त्रियांनाही वेद हे ग्रहणाच्या 4.5 तास अगोदरपासून पाळायचे आहेत. तोपर्यंत त्यांना जेवण वगैरे करता येईल. ग्रहण काळामध्ये ग्रहण सुरू झाल्यापासून संपेपर्यंत गर्भवती स्त्रियांनी सूर्यप्रकाशात किंवा सूर्यप्रकाश अंगावर पडेल अशा जागेवर जाऊ नये. घरामध्येच भगवंताचे नामस्मरण करावे. इतर कोणतेही कार्य गर्भवती स्त्रीने करू नये. गर्भवती स्त्रियांनी सतत नामस्मरण करणे अपेक्षित आहे. एका जागी बसून कळ आल्यास तिथल्या तिथेच घरामध्येच थोडेसे फिरता येईल, परंतु झोप घेणे, मलमूत्र उत्सर्ग करणे, खानपान करणे या गोष्टी कोणत्याही करूच नयेत. हे गर्भवती स्त्रियांनी विशेष लक्षात ठेवावं. ही एवढीच काळजी त्यांनी घ्यायची आहे. आणि ग्रहण संपल्यावर सचैल स्नान म्हणजे वस्त्रासहित पुन्हा स्नान करायचं आहे आणि त्यानंतर इतर कार्याला लागायचं आहे. सूर्यग्रहणाच्या स्नानाच्या वेळेला नर्मदा नदी किंवा नर्मदा नदीचं पाणी नसेल तर किमान नर्मदा नदीचे स्मरण किंवा नाव घेऊन स्नान करावे. हे सर्वांनी लक्षात ठेवावं. ग्रहणामुळे किंवा वेधामुळे पूजेच्या कोणत्याही कामावर कसलाही परिणाम होत नाही. उलट ग्रहणामध्ये आणि वेधामध्ये केलेले सर्व पूजन कार्य, श्राद्ध कार्य, पितृकार्य, दैवी कार्य हे श्रेष्ठ सांगितलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी स्वतःच्या मोक्षासाठी, ज्यांना नोकरी आहे किंवा ग्रहणाच्या काळामध्ये त्यांना घरी राहणं शक्य नाही, अशांनी शक्यतो सुट्टी घेऊन हा आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आचरण करण्याचा प्रयत्न करावा. शक्य नसेल तर ग्रहण काळामध्ये जिथे असाल तिथे तरी ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे आपण भगवान नामस्मरण, मंत्र जप या गोष्टी करायच्या आहेत. घरी आल्यानंतर सचैल स्नान, वस्त्रासहित स्नान करणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवावं. या प्रकारे ग्रहणाचे नियम पालन करून सर्वांनी स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना प्रत्येक ग्रहणाचं महत्त्व सांगून त्यापासून लाभ घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.